बा पाठीमागच्या तासाला आपला पेपर फर्स्ट मधला जो पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन या ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये अगदी थोडक्यात रिवाइज करायचं असेल तर अगदी सुरुवातीला आपण सेंट्रिपिटल फोर्स बघितलं त्यानंतर केप्युलरचे लॉ बघितले थ्री लॉज केप्युलर थ्री लॉज बघितले त्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितलं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी त्याची व्हॅल्यू काय आहे ते बघितलं त्याचे युनिट बघितले आणि त्याच्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स हा लास्ट पॉइंट बघितला होता त्याच्या अगोदर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि सेंट्रिपिटल फोर्स ह्या दोन्हीचा संबंध कसा आहे जर आपण आपली सोलार सिस्टीम बघितली तर सोलार सिस्टीममध्ये एव्हरी प्लॅनेट रिवॉल्व अराउंड द सन इन इलेक्ट्रिकल ऑर्बिट हे आपण बघितलंय परंतु किंवा तो जो काय प्लॅनेट आहे तो प्लॅनेट सर्क्युलर मोशनमध्ये फिरताना आपल्याला लक्षात येतो मग सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असताना जसं मी उदाहरण दिलं होतं की गोफणाचं उधार असेल किंवा सायकल चा, 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 चाक जे सायकलचं चाक जे असेल त्याला जर चिकल लागला असेल आणि आपण सायकलचं चाक जर फिरवलं तर फिरवल्यानंतर ते चिकल जो चिकल असतो तो चिकल उडताना कसा उडतो की जर सायकलचं चाक हे सर्कल आहे असं समजा तर त्या सर्कलला टँजेंट आपण कसे काढतो म्हणजे स्पर्शिका जशी काढतो त्या दिशेनं तो चिकल पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीनं मग जर प्लॅनेटची सर्क्युलर मोशन मोशन कन्सिडर केली तर प्लॅनेट सुद्धा सर्क्युलर uh, मोशन मध्ये फिरत असताना त्याच्या डायरेक्शन मध्ये तो पुढे गेला पाहिजे तसं होत नाही म्हणजे तो त्याची प्लॅनेटरी मोशन किंवा सर्क्युलर मोशन जी आहे प्लॅनेटची ती आहे अशी कंटिन्यू राहते आणि ती कंटिन्यू राहते किंवा ती जी काय मोशन पॉसिबल आहे ती फक्त आणि फक्त सेंटरपिटल फोर्स मुळे की जो फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर किंवा प्लॅनेटवर ऍक्ट होताना त्याची डिरेक्शन ही सेंटर डिरेक्टेड असते म्हणजे सेंटर आता कुठलं घेणार सन हे सेंटर असेल तर सन अलॉग सन डिरेक्टेड अलॉंग दी सन अँड दॅट फॉर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट दॅट फोर्स इज कॉल सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स ची डेफिनेशन सुद्धा आपण बघितली होती आता त्यासाठी मी स्क्रीन शेअर करतोय पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आता अर्स ग्रॅविटेशनल ऍक्सिलरेशन ह्यामध्ये सुरुवातीला ऍक्सेलरेशन हा शब्द आपल्याला नवीन झालेला आहे ऍक्सेलरेशन म्हणजे काय म्हणतो आपण द चेंज इन व्हेलॉसिटी द रेट ऑफ चेंज इन व्हेलोसिटी म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे ऍक्सिलरेशन समज समजून घेताना आपण मध्ये सुद्धा तुम्हाला अगदी सोपं उदाहरण गाडीचं आपण गाडीचा ऍक्सिलेटर जो असतो ऍक्सलरेटर तो ऍक्सिलेटर काय काम करतो म्हणजे गाडीचा वेग कमी जास्त करणे म्हणजे ज्यावेळी आपण ॲक्सिलरेटर वाढवतो त्यावेळी गाडी वेगाने जाते कमी करतो त्यावेळी गाडीचा वेग कमी होतो म्हणजे जी काही व्हेलॉसिटी असते गाडीचा वेग असतो तो वेग बदल किंवा वेग बदलण्यासाठी आपण ऍक्सिलरेटर वापरतो मग ऍक्सेलरेशन म्हणजे काय समजा एखादी एखादं वाहन आहे की जे वाहन पहिल्या पाच मिनिटात Uh, दहा किलोमीटर पर हावर या वेगानं जाते परत पुढच्या पाच मिनिटात वीस किलोमीटर पर, पर uh, हावर या वेगानं जाते म्हणजे त्याची जी व्हेलॉसिटी ती व्हॅलोसिटी चेंज झालेली आहे इनिशियल व्हेलॉसिटी समजा आपण टेन धरली आणि फायनल व्हॅल्युसिटी जी वीस होती तर त्यातला फरक म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी आणि तो आपण कशाशी विचारात घेतला टाइमशी त्याला आपण ऍक्सिलेशन म्हणतो मग आता इथं आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलेशन बघणार आहोत अगदी सुरुवातीला ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय बघा अं ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणलेलं आहे आता ग्रॅव्हिटी किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला माहिती आहे की न्यूटन स्लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितलं आपण किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय की पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे एका ठराविक बलानं खेचण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे आपण कुठलीही वस्तू जर आपण टाकली तर ती ठराविक अंतर जाते वरती आणि तिथून खाली येते कशामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळं मग आता ती वस्तू समजा तुम्ही एक दगड घेतला आणि तो दगड वरती टाकला जेवढ्या ताकतीनं तुम्हाला टाकायचं तेवढा तर टाकल्यानंतर एका ठराविक उंचीपर्यंत जाईल आणि तिथंपर्यंत गेल्यानंतर तो खालील परत कशामुळं पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळं आता खाली येताना कसं येणार सांगा तो खाली येताना ज्या उंचीला तो दगड गेला असेल तिथनं खाली येताना त्याचा वेग थोडा कमी असेल परत जसं जसं खालील म्हणजे त्या हाईट पासून ते पृथ्वीच्या सरफेस पर्यंत येताना त्याची व्हॅलासिटी ही वाढलेली असणार आहे म्हणजे ज्या हाईटला तो दगड गेला असेल तिथे व्हेलॉसिटी झिरो असेल आणि तिथनं परत पटकन खाली यायला सुरुवात होईल तसं खाली जसं जसं येईल तसं त्याचा व्हॅलॉसिटी ही वाढलेले असणार आहे म्हणजे तिथं चेंज इन व्हेलॉसिटी आहे मग चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे ते ऍक्सेलरेशन आहे म्हणून ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय थोडक्यात जे ऍक्सेल किंवा जी काही चेंज इन व्हेलॉसिटी आहे ती जर अर्थ ग्रॅव्हिटेशनल मुळे किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होत असेल तर त्याला काय म्हणलं तर ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फेन अँड ऑब्जेक्ट फॉल टुवर्ड्स द अर्थ देर इज अ चेंज इन ऍक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ बघा अँड ऑब्जेक्ट फॉल्स टुवर्ड्स द अर्थ म्हणजे ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट पृथ्वीकडे खाली येत आहे आणि खाली येत असताना देर इज अ चेंज इन ऍक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्या ऍक्सेलरेशन मध्ये म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी किंवा जी काही व्हेलॉसिटी बदल आहे त्याच्यामध्ये जर बदल होत असेल देर इज अ चेंज इन ऍक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ सो धिस ऍक्सेलेशन इज कॉल्ड ऍज ऍक्सेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि की स्मॉल जी या अक्षराने डिनोट करतात आणि युनिट काय सांगा जे ऍक्सेलचं युनिट असतं आता ऍक्सेलरेशनच युनिट काय असतं चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम आहे मग आता व्हॅलॉसिटीचं युनिट काय आहे मीटर पर सेकंद आणि मीटर पर सेकंद डिवायडेड बाय परत टाइम आलं तर सेकंद स्क्वेअर होणार म्हणून युनिट काय आहे त्याचं मीटर पर सेकंड स्क्वेअर लक्षात ठेवा आणखी एकदा ऍक्सेल म्हणजे आपल्याला चेंज इन व्हेलॉसिटी माहिती आहे आणि जे ऍक्सेलरेशन पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे होत असेल म्हणजेच काय वेन ऑब्जेक्ट फॉल टुवर्ड्स द अर्थ देर इज अ चेंज इन ऍक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ दिस ऍक्सेलरेशन इज कॉल्ड एज ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि ते स्मॉल जीरण दर्शवतात आणि त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आता ही जी जी ची व्हॅल्यू आहे ती पृथ्वीवर वेगळे आहे परत आपले जे वेगवेगळे ग्रह आहेत मंगळ असेल गुरु असेल शनी असेल ह्या वेगवेगळ्या ग्रहावरती जी ची व्हॅल्यू ही वेगळी असते त्या त्या ग्रहानुसार वेगळी असते मग व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ दी अर्थ ती कशी आहे स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी यम डिवायडेड बाय आर स्क्वेअर ही जी ची व्हॅल्यू किंवा जी ची व्हॅल्यू आपण पुढे दिलेली आहे परंतु जी चा फॉर्म्युला काय बामॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर आता ह्यामध्ये जी कॅपिटल जी हे काय सांगा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू आपण पाठीमागच्या तासाला बघितलेले ग्राविटेशन कॉन्स्टंट जी ची व्हॅल्यू बा काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी ची व्हॅल्यू इथं बघा तुम्हाला दाखवते सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन थ्री इंटू टेन रेस टू मायनस इलेव्हन न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्रॅम मायनस टू अतिशय महत्वाची व्हॅल्यू आहे त्याचे युनिट बी लक्षात ठेवा तर ते जी म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आहे त्यानंतर एम म्हणजे मास ऑफ दी अर्थ आणि आर म्हणजे काय रेडियस ऑफ द अर्थ कारण पृथ्वीच्या सरफेसवर एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टचं से सेंटर पासूनचं डिस्टन्स से म्हणजे थोडक्यात रेडियस म्हणून स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपाउंड आर स्क्वेअर आणि ही जी व्हॅल्यू आहे मग आता जी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे अर्थ मास सुद्धा कॉन्स्टंट असणार आहे आणि रेडियस सुद्धा कॉन्स्टंट असणार आहे त्यामुळे जी ची व्हॅल्यू काय येते नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर लक्षात ठेवा महत्वाची व्हॅल्यू आहे स्मॉल जी इज इक्वल टू नाईन पॉईंट एट मीटर पर सेक मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आता ही जी जी, 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 जी व्हॅल्यू आहे ती सगळीकडे सेम नसते किंवा ती जी ची व्हॅल्यू कशी बदलते वेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे जी ची व्हॅल्यू बदलते बघा कशी बदलते तीन मुद्द्यानुसार बदलते पहिला जो आहे तो म्हणजे चेंज अलॉंग सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचा सरफेस आपण जर विचारात घेतला तर त्या पृथ्वीच्या सर्फेसनुसार सुद्धा व्हॅल्यू बदलते कारण का पृथ्वीचा सरफेस सर्क्युलर आहे का रे सर्क्युलर नाही आहे कसं सांगितलं के प्लस न इलिप्टिकल आहे म्हणजे अंडाकृती आहे बरोबर आहे तर मग इलिप्टिकल असेल तर पोल म्हणजे <clears throat> पोलवरती आणि इक्वेटरवरती म्हणजे विषुवृत्तावर आणि ध्रुवावरती हे वेगवेगळे असेल त्याची व्हॅल्यू म्हणजे असं आपण अंडाकरती विचार धरलं तर पोल ह्याला आपण म्हणतो पोल बरोबर आहे आणि ध्रुव असं तर मग त्याची रेडियस वेगवेगळे असणार आहे पोलवरती वेगळे असेल आणि इक्वेटरवरती वेगळे असेल बरोबर आहे पोलवरती वेगळे असेल आणि इक्वेटरवरती वेगळी असेल म्हणून त्याची व्हॅल्यू बदलणार कारण आर महत्वाचं आहे ना जी चे व्हॅल्यू मध्ये काय आहे सांगा आर स्क्वेअर आहे मग ही आर जर बदललं तर जी ची व्हॅल्यू बदलणार म्हणून चेंज द सर्फेस ऑफ द अर्थ मग रेडियस कुठं जास्त असेल रे इक्वेटरवरती विषुववृत्तावरती रेडियस जास्त असणार आणि ध्रुवावरती रेडियस कमी असेल मग आता रेडियस कमी असेल तर जी ची व्हॅल्यू जास्त आणि रेडियस जास्त असेल तर जी ची व्हॅल्यू कमी कारण छेदात आहे आर म्हणून व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी ज्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे चेंज द सर्फेस ऑफ द अर्थ म्हणजे नुसार कारण रेडियस सेम नसल्यामुळं इक्वेटरवरती रेडियस जास्त आहे पोलवरती रेडियस कमी आहे त्यामुळे सरफेस वरती व्हॅल्यू जी ची व्हॅल्यू ही बदलत असते त्यानंतर चेंज विथ हाईट बरोबर आहे हाईट सुद्धा महत्वाचा भाग आहे कारण पृथ्वीच्या सेंटरपासनं किंवा पृथ्वीच्या सरफेसपासनं जसं जसं उंच जाऊ आपण जसं जसं उंच जाऊ तसं रेडियस वाढणार बरोबर आहे का म्हणजे पृथ्वीच्या सरफेसपासून आपण जसं उंच जाऊ तसं रेडियस वाढणार आणि रेडियस वाढली की जी ची व्हॅल्यू कमी होणार आहे म्हणजे नुसार सुद्धा व्हॅल्यू जी ची कमी होते आता तिसरा जो आहे तो म्हणजे चेंज विथ डेप्त आता डेप्त म्हणजे खोली आता जसं तुम्ही पृथ्वीपासून वरती चालला होता तसं रेडियस वाढली होती बरोबर आहे ना पृथ्वीपासून जसं वरती चालला होता तसं रेडियस वाढली होती त्यामुळे जी ची व्हॅल्यू कमी होती परंतु आता खोलीत आल्यानंतर तुम्हाला लगेच वाटणार की सर आता जसं जसं खाली जाऊ तसं रेडियस कमी होणार आहे त्यामुळे व्हॅल्यू ऑफ जी ही जी आहे ती कमी व्हायला पाहिजे बरोबर आहे परंतु व्हॅल्यू ऑफ सॉरी म्हणजे रेडियस कमी झाली की व्हॅल्यू ऑफ जी वाढली पाहिजे परंतु तसं प्रत्यक्ष न होता जसं तुम्ही सेंटर कडे जाल तसं व्हॅल्यू ऑफ जी वाढते बघा काय म्हणले मी सेंटर ऑफ अर्थचा विचार केला तर डेप्थ नुसार जी ची व्हॅल्यू कशी बदलते हे दोन्ही तुम्हाला वरचे वरचे जे आहेत ते व्यवस्थित समजले दोन्ही काय सांगा याच्यामध्ये चेंज अलॉंग सरफेस ऑफ अर्थ पृथ्वीचा सरफेस हा इलिप्टिकल आहे त्यामुळे इक्वेटरला रेडियस वेगळे आणि पोलला रेडियस वेगळे आहे त्यामुळे जी ची व्हॅल्यू बदलणार त्यानंतर चेंज विथ हाईट म्हणजे जसं पृथ्वीच्या पासून आपण ज जसं वरती जाऊ तसं रेडियस वाढणार त्यामुळे जी ची व्हॅल्यू कमी होणार आता चेंज विथ डेप्थ म्हणजे पृथ्वीच्या गर्भामध्ये मग मा आपण डेप्थ खोली पृथ्वीच्या आत गेलं तर रेडियस कमी होणार आहे परंतु रेडियस कमी झाल्यावर जी ची व्हॅल्यू वाढली पाहिजे बरोबर आहे तर तसं प्रत्यक्ष न होता जी ची व्हॅल्यू कमी होत जाते आणि बरोबर पृथ्वीच्या सेंटरला म्हणजे पृथ्वीच्या सेंटरला जर विचारात घेतला तर पृथ्वीच्या सेंटरला जी ची व्हॅल्यू झिरो असते आता एक तुम्हाला एक आपण कल्पना करूया की पृथ्वी म्हणजे एक चेंडू आहे समजा तर त्या चेंडूला मी आर पार छिद्र पाडले एका तारेच्या सहाय्यानं म्हणजे तारेच्या सहाय्यानं छिद्र पाडलं आणि त्या जे छिद्र पाडलेले पाडले आहे चेंडूला त्या छिद्रामधनं एक कागद किंवा एक गोटी किंवा एक लहान कुठली तरी वस्तू मी टाकली तर ते सेंटरला काय होईल सांगा रे ते सेंटरला काय होणार मी काय म्हणतोय व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस विथ सरफेस ऑफ अर्थ पहिला कसं आहे पृथ्वीच्या नुसार कारण पृथ्वीचा सरफेस हा इलिप्टिकल आहे सर्क्युलर नाही आहे म्हणजे रेडियस सेम नाही आहे से सगळीकडे कशा आहे इक्वेटर वरती रेडियस वेगळे असणार पोल वरती रेडियस वेगळे असेल तिथं बदलते त्यानंतर चेंज विथ हा हाईट म्हणजे पृथ्वीच्या सरफेस पासून जस जसं वरती जाऊ तसं जी ची व्हॅल्यू बदलणार कारण रेडियस वाढणार त्यामुळे जी ची व्हॅल्यू कमी होत जाणार आणि आत पृथ्वीच्या आत काय होतं म्हणून सांगितलं मी जसं खाली येईल तसं तुम्हाला वाटलं पाहिजे की जी ची व्हॅल्यू वाढली पाहिजे तर जी ची व्हॅल्यू गर पृथ्वीच्या मध्ये मात्र तो नियम लागू पडत नाही पृथ्वीच्या आतमध्ये जसं जी आंतर रेडियस कमी होते तशी जी ची व्हॅल्यू वाढली पाहिजे परंतु जी ची व्हॅल्यू न वाढता काय होते कमी होते आणि सेंटरला मात्र काय होतं सांगा सेंटरला जी ची व्हॅल्यू झिरो होते आता प्रश्न असा होता की एक चेंडू आहे त्याला आर पार छिद्र पाडलेला आहे आणि ज्यावेळी आर पार छिद्र पाडल्यानंतर एखादी वस्तू मी त्या छिद्रात टाकली तर तो पृथ्वीच्या केंद्रस्थानी आल्यावर काय होईल सांगा तो तिथंच तरंगत राहील का खाली येईल आरपार ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटेशन झिरो असणार आहे सांगा काय होईल खाली येईल ये ये। ये ये। पृथ्वीच्या केंद्रस्थानी काय होईल ग्रॅव्हिटेशन झिरो आहे ग्रॅव्हिटेशन झिरो असल्यावर कुठलीही वस्तू तरंगत राहणार राहणार आहे कारण जी ची व्हॅल्यू तिथे काय असेल झिरो असणार आहे आणि जी ची व्हॅल्यू झिरो असेल तर ती वस्तू काय असणार राहणार आहे समजा इथं पृथ्वीवर स्थिर काय सांगा काहीतरी एका ठराविक का आपल्याला आपल्यावर ऍक्ट होणार ग्रॅव्हिटेशन फील्ड जे आहे त्याच्यामुळे आपण स्थिर आहे परंतु तुम्ही स्पेस तु, सॅटेलाइट तु, किंवा शटल बघितलं असेल बा जे वरती स्पेस शटल मध्ये काम करतात तर ते जे ऍस्ट्रोलॉजिस्ट असतात ते ॲस्ट्रोलॉजिस्ट तरंगत असताना दिसतात बा तुम्हाला याचा अर्थ का ते स्थिर का थांबू शकत थांबू शकत नाहीत तर ते ग्रॅव्हिटेशन तिथलं काय असतं झिरो असतं ठीक आहे म्हणून वेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी हे कसं ह्या तीन फॅक्टरवरती अवलंबून हे आपण बघितलं चेंज अलँग द सरफेस ऑफ द अर्थ चेंज विथ हाईट चेंज विथ डेप्थ त्यानंतर प्लेस जसं आपण सांगितलं की सरफेस ऑफ द अर्थ ह्याच्यावरती जी ची व्हॅल्यू सेम नसते कशी बदलते बघा प्लेस आणि हाईट दिलेला आहे आणि जी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे प्लेस आणि त्याची हाईट आणि जी कशी बदलते सरफेस ऑफ द अर्थ वरती किती आहे बा नाईन पॉईंट एट त्यानंतर माउंट एव्हरेस्ट म्हणजे उंच आलं तर माउंट एव्हरेस्ट वरती एट पॉईंट एट आहे म्हणजे कमी होत गेलेलं आहे सरफेस वरती नाईन पॉईंट एट आहे जसे उंची वाढ कशी कमी झाले त्यानंतर नाईन पॉईंट एट मॅक्झिमम हाईट रिचड बाय द मॅनमेड बलून समजा एखाद्या बलून न म्हणजे हवेतले जे बलून असतात त्या बलून न जर छत्तीस पॉईंट सहा किलोमीटर अंतरावरती आं, गेला तर त्यावेळी त्याची व्हॅल्यू जी ची किती असते नाईन पॉईंट सेव्हन सेव्हन असते त्यानंतर हाईट ऑफ द टिपिकल वेदर सॅटेलाइट म्हणजे हवामानाचा अंदाज सांगणारा जो उपग्रह असतो त्या उपग्रहाची हाईट चारशे किलोमीटर असते मग चारशे किलोमीटर आहे याचा अर्थ <coughs> चारशे किलोमीटर इतक्या उंचीवर ते सॅटेलाइट असेल तर उंची वाढली म्हणजे रेडियस वाढली तर त्याची व्हॅल्यू किती असेल सांगा एट पॉईंट जीची ची व्हॅल्यू एट पॉईंट सेव्हन आहे म्हणजे कमी आहे आणि हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे आता जे आपण टेलिफोनसाठी किंवा इतर कम्युनिकेशनसाठी जे सॅटेलाइट पृथ्वीच्या कक्षेत सोडलेले आहेत की जे किती किलोमीटर अंतरावर असतात पृथ्वीपासून पस्तीस हजार पस्तीस हजार सातशे किलोमीटर अंतरावर असतात तर त्यावेळी त्याची व्हॅल्यू काय आहे झिरो पॉईंट टू टू फाईव्ह ह्याचा अर्थ जीची ची व्हॅल्यू ही ह्या तीन फॅक्टरवर अवलंबून असते सरफेसवर वर सुद्धा सेम असते असं म्हणता येत नाही का सरफेस सुद्धा आपला इलिप्टिकल आहे त्यानंतर हाईट पृथ्वीच्या पासून जसं जसं उंच जाऊ तस तरी सुद्धा जी ची व्हॅल्यू बदलते आणि पृथ्वीच्या आत जाऊ तशी सुद्धा जी ची व्हॅल्यू बदलते आणि सेंटर ऑफ दी अर्थला व्हॅल्यू जी ची झिरो असते ते महत्वाचं समजावून घ्या ठीक आहे म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनला ऍक्सेलेशन ज्याच्यामध्ये ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण बघितलं आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कुठला बा मास अँड वेट अतिशय महत्वाचा बा मास म्हणजे वस्तुमान आणि वेट म्हणजे वजन हे दोन्ही जरी आपल्याला सारखे वाटत असेल तर ती दोन्ही फरक आहे बा फिजिकल दोनी ही है। या फिजिकल क्वांटिटी दोन्ही वेगळ्या आहेत मास म्हणजे काय बा मास इज द क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेंट इन अॅन ऑब्जेक्ट म्हणजे कुठलीही वस्तू घेतली तर त्या वस्तूमध्ये असलेला द्रवसंचय मॅटर म्हणजे काय द्रव्य द्रवसंचय त्याला आपण काय म्हणतो मास आणि वेट म्हणजे काय आता मी पृथ्वीवर आहे किंवा वस्तू पृथ्वीवर ज्या काय आहेत किंवा मी समजा दुसऱ्या एखाद्या ग्रहावर गेलो किंवा वस्तू दुसऱ्या ग्रहावर गेल्या तुम्ही सगळेजण आहेत तुमचं वजन हे कश्यानुसार सांगितलं जातं वेट इज द द फोर्स विथ अर्थ अट्रॅक्शन ऑब्जेक्ट किंवा तुमच्यावरती कार्य त्या त्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण बल म्हणजे वजन आता माझं वजन हे पृथ्वीवरती वेगळं आहे चंद्रावरती वेगळं असू शकतं कारण चंद्रावरती गेल्यानंतर माझ्यावरती चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल ऍक्ट करत असतं म्हणून ची व्याख्या काय दिली बा वेट इज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट आता वरच आपण सांगतो म्हणून इथं अर्थ म्हणले किंवा प्लॅनेट अट्रॅक्ट असं म्हणलं तरी चालू शकतं कारण का मास आपल्यामधला जो द्रव्यसंचय तो कुठेही बदलणार नाही कुठेही आपण गेलो तरी आतला द्रव्यसंचय किंवा मॅटर बदलत नाही परंतु वजन मात्र बदलतं कारण वजन हे कसं सांगितलं जातं आपण ज्या ग्रहावरती राहतो त्या ग्रहावर त्या ग्रहाचं आपल्यावरती जे काय फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतं त्याला वेट म्हणतात म्हणून आणखी एकदा डेफिनेशन बा मास इज द क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेंट इन अँड ऑब्जेक्ट अँड वेट इज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्शन ऑब्जेक्ट किंवा त्या ऑब्जेक्ट वरती अॅक्ट ग्रॅव्हिटेशनल फील्ड त्याला काय म्हणलं वेट म्हणतात त्यानंतर मास रिमेन्स सेम एव्हरीवर म्हणजे कुठल्याही वस्तूचं वस्तुमान हे सगळीकडे कॉन्स्टंट आहे म्हणजे कुठल्याही ग्रहावरती जावा समानच असणार परंतु वेट मात्र बदलणार आहे वेट ऑफ ए बॉडी किप्स ऑन चेंजिंग फ्रॉम प्लेस टू प्लेस म्हणजे काय ठिकाणानुसार वजन बदलतं कारण तिथली गुरुत्वाकर्षण किंवा ग्रॅव्हिटेशनल फील्ड किंवा ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही वेगळे आहे जसं पृथ्वीवरती जी ची व्हॅल्यू नाईन पॉईंट एट आहे चंद्रावर वेगळे असणार मंगळावर वेगळे असणार त्यामुळे वजन बदलणार आहे बघा फरक फरक सुद्धा लक्षात ठेवा मास रिमेन सेम एव्हरीवेअर वेट ऑफ ए बॉडी किप्स ऑन चेंजिंग फ्रॉम प्लेस टू प्लेस त्यानंतर मास इज मेजर्ड इन किलोग्रॅम म्हणजे आता वस्तुमान हे कशात मोजलं जातं किलोग्रॅम मध्ये परंतु वेट मात्र न्यूटन मध्ये का कारण वेट म्हणजे काय सांगितलं आपण तो, है, है, तो हो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणार आहे आणि फोर्स कशात मोजतो आपण न्यूटन मध्ये म्हणून वेटचं युनिट काय न्यूटन आहे त्यानंतर मास इज अ स्केलर क्वांटिटी सुरुवातीला सांगितलं बा दोन्ही फिजिकल क्वांटिटी आहेत परंतु ते वेगळ्या आहेत जर आपण मॅग्नेटोड आणि डायरेक्शनचा विचार केला तर मास इज स्केलर क्वांटिटी म्हणजे त्याला फक्त मॅग्नेट्यूड आहे अँड वेट इज व्हेक्टर क्वांटिटी की ज्याला मॅग्नेटोड आणि डायरेक्शन ह्या दोन्ही आहेत म्हणून Is a and is a तर मास इज अ स्केलर क्वांटिटी अँड वेट इज अ फॅक्टर क्वांटिटी त्यानंतर मास ऑफ ऑब्जेक्ट नेवर बी झिरो कुठलीही वस्तू जर घेतली आपण तर त्याचं नाही परंतु वेट ऑफ अँड ऑब्जेक्ट बिकम झिरो सेंटर ऑफ अर्थ मग सांगितलं बघा कारण सेंटर ऑफ अर्थला अर्थच्या केंद्रस्थानी जी ची व्हॅल्यू झिरो झिरो असते त्यामुळं जी ची व्हॅल्यू झिरो असल्यामुळे वेट सुद्धा काय होणार झिरो असणार आहे म्हणजे ते वेटलेसनेस म्हणतात बघा म्हणून मगाशी मागाशी जे आहेत की जे स्पेस शटलमध्ये काम करत असतात जिथं ग्रॅव्हिटी झिरो असते ग्रॅव्हिटी झिरो असल्यामुळे ते एका ठिकाणी स्थिर थांबू शकत नाही त्यामुळे ते तरंगत असतात बघा म्हणून काय आहे वेट हे झिरो असू शकतं परंतु मास कधीही झिरो असू शकत नाहीत बऱ्याच वेळा तुम्हाला फरकाचा मुद्दा विचारला जातो मास अँड वेट तर मास म्हणजे बघा आणखी एकदा काय मास इज द टोटल क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेंट इन अँड ऑब्जेक्ट अँड वेट इज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट अँड ऑब्जेक्ट त्यानंतर मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर वेट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस त्यानंतर मास इज इन किलोग्रॅम वेट इज मेजर्ड इन न्यूटन मास इज अ स्केलर क्वांटिटी वेट इज अ वेक्टर क्वांटिटी त्यानंतर मास ऑफ ऑब्जेक्ट मास ऑफ ऑब्जेक्ट कॅन नेवर बी झिरो अँड वेट ऑफ ऑब्जेक्ट बिकम झिरो सेंटर ऑफ अर्थ ठीक आहे हे मास अँड वेट मधला फरक आहे नेक्स्ट पॉईंट बा फॉर्म्युले आहेत त्याचे वेट इज इक्वल टू फोर्स सांगितलं होतं आपण वेट म्हणजेच त्या वस्तूवर ऍक्ट करणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर त्याचा फॉर्म्युला वेट म्हणजेच फोर्सच आहे एफ इज इक्वल टू एम जी की ज्याच्यामध्ये एम म्हणजे काय मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि जी म्हणजे ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे आता माझं पृथ्वीवरचं वजन काढायचं तर माझं मास जे काय असणार आहे म्हणजे द्रव्य ज्याला जी न ऍक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय वेट आहे आपण त्यानंतर जी म्हणजे याच्यामध्ये काय आहे सांगा मग आपण काढलो होतो बा ऍक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी ची व्हॅल्यू कशावर काढतो आपण जी एम अपॉन आर स्क्वेअर ठीक आहे मास अँड वेट त्यानंतर फ्री फॉल म्हणजे काय आपण बघूया नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे फ्री फॉल मुक्त पतन म्हणतात त्याला फ्री फॉल म्हणजे काय की एखादा आता माहिती आहे की कुठलाही ऑब्जेक्ट आपण वरती टाकल्यानंतर तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळं खाली येतोय बरोबर आहे परंतु ज्यावेळी वेन एव्हर ऑब्जेक्ट मूव्ह अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेट टू बी फॉलिंग फ्रीली म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट वरून खाली येताना फक्त आणि फक्त त्याच्यावरती पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल कार्य करत असेल इट फॉल्स ओनली ड्यू टू दर्थ ग्रॅव्हिटी अलोन फक्त आणि फक्त पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बला येत असेल तर त्याला काय म्हणायचं इट इज सेट टू बी फॉलिंग फ्रीली एन ऑब्जेक्ट मुव अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन फक्त आणि फक्त इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्या असेल त्या अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे ती वस्तू खाली येत असेल कारण कुठला ऑब्जेक्ट घेतला तर दुसरे काही बल सुद्धा त्याच्यावरती कार्य करत असतात परंतु ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट फक्त आणि फक्त पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली येत असेल तर त्याला फ्री फॉल म्हणतात फॉर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द द ऑन रिचिंग अर्थ अँड द टाइम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे ज्यावेळी ऑब्जेक्ट खाली येतोय त्यावेळी ऑब्जेक्ट खाली येत असताना सगळ्यात शेवटी ज्यावेळी पृथ्वीवर पोहोचतो त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी आणि तिथून खाली येण्यासाठी जो असणारा टाइम आहे तो टाइम कॅल्क्युलेट केला तर न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन जे आहे ते न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन वर आपण कॅल्क्युलेट करू शकतो नवीन बघितलेले तीन न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन फॉर फॉल द इनिशियल व्हॅलॉसिटी यू इज इक्वल टू झिरो म्हणजे फ्री फॉल होत असताना सुरुवातीला पडायच्या अगोदर तो ऑब्जेक्ट खाली यायच्या अगोदर यू म्हणजे इनिशियल व्हिलॉसिटी झिरो असते अँड टू स्मॉल जी दस वी कॅन राईट द इक्वेशन कारण आपल्याला व्ही इज इक्वल टू यू प्लस टी हे इक्वेशन माहिती आहे न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन जे आहे पहिलं व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी आहे तू म्हणणार सर व्ही तर आहे ना इनिशियल एटी आहे तर एटी मध्ये ए म्हणजे कुठले घेतले ते जी घेतले म्हणून व्ही इज इक्वल टू जी टी असं ते इक्वेशन होतं न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन त्यानंतर दुसरं इक्वेशन वी स्क्वेअर इज इक्वेअर प्लस टू एस होत इथे सुद्धा परत यू झीरो आहे त्यामुळं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू जीएसईल एच्याऐवजी जी झाले आणि तिसरं इक्वेशन येस इज इक्वल टू युटी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर होतं इक्वेशन ऑफ मोशन आता इथं आपण कसं लिहिलंय परत इथे यू झिरो आहे त्यामुळे येस इज इक्वल टू वन हाफ जी टी स्क्वेअर जी एल एम म्हणजेच फॉर फ्री फॉलिंग इक्वेशन ऑफ मोशन जे आहेत न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन हे तीन अशा पद्धतीने आपण लिहू शकतो आता नेक्स्ट पॉईंट बघा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी वी हॅव्हिड पोटेन्शियल एनर्जी इन लास्ट स्टँडर्ड द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ पोजिशन ऑर स्टेट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी आपण नवीन बघितले बाबा ऊर्जा म्हणजे धरणात साठलेलं पाणी असेल किंवा दाबून धरलेली स्प्रिंग असेल म्हणजे काय धरणात साठलेलं पाणी किंवा दाबून धरलेली स्प्रिंग म्हणजे थोडक्यात त्या ऑब्जेक्टच्या पोझिशन मुळे जी एनर्जी त्यात साठून ठेवलेली असते म्हणजे धरणात साठलेल्या पाण्यामुळे त्याच्या पोझिशनमुळे जी ऊर्जा साठून ठेवलेली असते त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात दिस एनर्जी रिलेट अँड इन एज वी गो टू द ग्रेटर हाईट्स फ्रॉम दाईट फ्रॉमेस ऑफ द अर्थ वी हॅड असुम्ड दॅट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास यम ऍट अ हाट एच फ्रॉम द ग्राउंड इज एमजीएच ती पोटेन्शियल एनर्जी एमजीएच असते अँड ऑन द ग्राउंड इट इज झिरो एच इज अ स्मॉल कम्पेअर्ड टू एच इज स्मॉल टू द द रेडियस आर ऑफ अर्थ म्हणजे एखादी वस्तू एच इतक्या उंचीवर आपण नेल्यानंतर ती एच ही उंची जर रेडियस ऑफ अर्थपेक्षा अतिशय निग्लिजिबल असेल वी कॅन जी टू बी कॉन्स्टंट कॅन यूज द एम जी एच बट फॉर लार्ज व्हॅल्यूज ऑफ एच द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस विथ इनक्रीज एच फॉर एन ऑब्जेक्ट इन्फानेट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी इज झिरो म्हणजे पृथ्वीच्या सरफेस पासून एच जर वेगवेगळ्या असेल समजा पृथ्वीच्या सर्फेस जवळ एच असेल तर ती एच रेडियस नुसारच ग्रेस धरली जाते ठराविक हाईट वर असेल तर त्याचा फॉर्म्युला बदलतो आणि एकदम लार्ज इन्फायनाईट डिस्टन्स असेल पासून तर जी ची व्हॅल्यू ही झिरो येते मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कसे काढले बा फेन एन ऑब्जेक्ट इज ॲट हाईट एच फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ इट्स पोटेन्शियल एनर्जी मायनस जी कॅपिटल स्मॉल एम अपॉन आर प्लस एच हियर एम मास ऑफ दी अर्थ आहे जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे आणि स्मॉल यम हा दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास आहे हे कशावरचं सूत्र आहे सांगा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण जे सांगितलं होतं त्याच्यावरून आणि तर आर हे फक्त रेडियस ऑफ अर्थ असेल तर आर घेतोय आणि त्याच्यावरती परत हाईट असेल तर एच हे मिळवलंय त्याच्यामध्ये म्हणून आर प्लस एच म्हणलेलं आहे ठीक आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी नंतर एस्केप फेलॉसिटी सगळ्यात महत्वाचं आहे बा मागा आता अगदी सोप्या शब्दात सांगतोय तुम्हाला आपल्याला माहिती आहे की कोणतीही वस्तू आपण कितीही ताकदीनं टाकू दे परंतु टाकल्यानंतर ती परत ठराविक अंतरावर जाऊन पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळं खाली येते परंतु एसके फेलॉसिटी म्हणजे काय बघा की जर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट जो टाकणार आहे तो टाकला टाकलेला ऑब्जेक्ट हा ज्या एका ठराविक व्हेलॉसिटीनं जर तुम्ही टाकला तर तो, तो पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा ओलांडून पुढे जातो जसे आपले सॅटेलाइट आहेत की जे आता पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरत आहेत ते पृथ्वीवर पडत नाहीत बरोबर आहे की नाही मग ती जी व्हेलॉसिटी असते ती व्हेलॉसिटी म्हणजेच काय एस फेलॉसिटी बघा द मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच अ बॉडी शुड बी प्रोजेक्टेड फ्रॉम सरफेस ऑफ प्लॅनेट ऑर मून सो दॅट इट एस फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स ऑफ प्लॅनेट ऑर मून इज कॉल्ड एस फेलॉसिटी म्हणजे अशी कमीत कमी व्हेलॉसिटी की ज्या व्हेलॉसिटीनं किंवा ज्या वेगानं तुम्ही जर वस्तू वरती टाकली की ती वस्तू गुरुत्वाकर्षण कक्षा ओलांडून पुढे जाते ती खाली येत नाही त्या मिनिमम व्हिलॉसिटीला एसकेप फेलॉसिटी म्हणतात की ज्याचा फॉर्म्युला आहे अंडर रूट टू जीएम अपॉन आर महत्वाचं आहे बा द फेलॉसिटी व्हेलॉसिटी विथ विच अ बॉडी शुड बी प्रोजेक्टेड फ्रॉम सरफेस ऑफ प्लॅनेट ऑर मून सो दॅट इट एस्केप्स मग ती मिनिमम व्हेलॉसिटी म्हणजे ज्या वेगानं आपण वस्तू टाकल्यानंतर ती वस्तू खाली येत नाही पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा किंवा त्या त्या, -त्या ग्रहाची किंवा चंद्राची कक्षा ओलांडून पुढे जाते त्याला एस्केप फेलॉसिटी म्हणतात दॅट इज व्ही म्हणजे एस के फिलॉस इज इक्वल टू अंडर रूट टू जीएम अपॉन आर ठीक आहे